नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा अंतर्गत जवळपास चार हजार सहाशेपेक्षा अधिक करता नवी भरती प्रक्रिया येत्या चार तारखेपासून सुरू होत आहे तर यासंदर्भातली नोटीस देखील अधिकृत पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तर या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसनुसार यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड थ्री ज्युनियर क्लर्क आणि प्यून आणि हमाल या पदांकरता सहची भरती प्रक्रिया चार डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि संदर्भातले परिपत्रक पाहू शकता तर आशा साथी करने ताला सुन, या संपूर्ण पदांचा तपशील तर अशा प्रकारे जाहिरातीसाठी प्रसिद्ध करण्यात आला असून लघुलेखक श्रेणी याकरता वेतन अडतीस हजार सहाशे पासून ते लाखापर्यंत आहे कनिष्ठ लिपिक या पदाकरता एकोणीस हजार पासून ते त्रेसष्ट हजारापर्यंत आहे त्यानंतर शिपाई हमाल यासाठी पंधरा हजारापासून ते सत्तेचाळीस हजारापर्यंत आहे आणि येथे प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यानंतर स्टेनोग्राफर त्यानंतर ज्युनियर क्लर्क आणि पिऊन या पदांकरता सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशा प्रकारे याद्या तयार केल्या जाणार आहेत तर यामध्ये स्टेनोग्राफरसाठी जवळपास पाचशे अडुसष्ट पदे आहेत त्यानंतर वेटिंग लिस्टसाठी तुम्ही पाहू शकता की येथे एकशे सेहेचाळीस पदे आहेत त्यानंतर एकूण ज्युनियर क्लर्क या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रमधून दोन हजार सातशे पंच्याण्णव जागा आहेत वेटिंग लिस्टसाठी सातशे नावं यामध्ये घेतली जाणार आहेत त्याचबरोबर पिऊन आणि हमाल याकरता एक हजार दोनशे सासष्ट जागा असून वेट लिस्ट करता म्हणजेच वेट तीनशे अठरा जागा आहेत आणि सविस्तर तपशील अजून प्रत्येक जिल्ह्यानुसार कॅटेगरीनुसार अजून आलेला नाहीये तर अशा प्रकारे एकत्रित यादी पाहू शकता तसंच्या भरती प्रक्रिया करता जी शैक्षणिक पात्रता आहे ती आपण पाहूया तर यामध्ये हे परिपत्रक यापूर्वीच स्टेनोग्राफर या पदाकरता बॉम्बे हायकोर्ट मार्फत प्रसिद्ध करण्यात आलं होतं तर यानुसार क्वालिफिकेशन देण्यात आलं आहे तर सर्वप्रथम मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि लोअर ग्रेड साठी येथे अनुभव देण्यात आला आहे कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर यामध्ये दे बदल देखील होऊ शकतो त्यानंतर येथे गव्हर्नमेंट जी टायपिंगची आणि स्टेनोग्राफरची परीक्षा आहे ती उत्तीर्ण असणे गरजेचं आहे यामध्ये ऐंशी शब्द प्रति मिनिट इंग्रजी शॉर्ट हँड पाहिजे मराठी असेल तर ऐंशी शब्द मराठी शॉर्ट हँड लागेल त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट असावं आणि तीस शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग जर मराठी पोस्ट असतील तर येथे लागणार आहे तर लक्षात घ्या ही स्टेनोग्राफरसाठी आहे आणि त्याचबरोबर कम्प्युटर म्हणजे संगणकाचं ज्ञान तर यासाठी समतुल्य परीक्षा देण्यात आल्या आहेत तर यामध्ये एम एस सी आय टी सर्टिफिकेट देखील तुम्ही जॉईन करू शकता तर अशा प्रकारे स्टेनोग्राफरची शैक्षणिक पात्रता आहे परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर व्यावसायिक चाचणी देखील येथे घेतली जाणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे क्लर्क तर क्लर्क पदासाठी देखील यापूर्वी ॲड प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तर, तर, तर त्यामध्ये कॅन्डिडेट हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा कॅन्डिडेट अर्ज करू शकतो आणि यामध्ये गव्हर्मेंट टायपिंग सर्टिफिकेट तर यामध्ये पाहू शकता की इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंगची जर पोस्ट असेल तर तीस शब्द प्रति मिनिट अशा प्रकारे ते टायपिंग लागणार आहे त्यानंतर अनुभवाची गरज नाही आहे त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान तर यासाठी तुम्हाला समतुल्य एम एस आय टी त्याचबरोबर एम एस ऑफिस एम एस वर्ड वर्ड स्टार सेवन त्यानंतर ओप त्यानंतर ओपन ऑफिस जी अशा प्रकारे कोणतेही एक तुम्हाला संगणकीय ज्ञान उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे आणि त्याचबरोबर येथे प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार देण्यात आलं आहे तर यापैकी एक सर्टिफिकेट येथे चालणार आहे तर अशा प्रकारे लक्षात घ्या की वयोमर्यादा देण्यात आल्या आहे कमीत कमी अठरा ते अडतीस वर्ष वयोगटातील कॅन्डिडेट अर्ज करू शकतात आणि त्यानंतर रिझर्व कॅटेगरीनुसार सवलत देखील देण्यात येईल त्यानंतर आणि यामध्ये परीक्षा आणि त्याचबरोबर व्यावसायिक चाचणी असं हिचं स्वरूप असतं त्यानंतर पुढचं पद आहे शिपाई आणि हमाल तर याकरता शैक्षणिक पात्रता उमेदवार कमीत कमी सातवी पास असावा त्याचबरोबर जाहिरात प्रसिद्धीच्या वेळी वय ते वर्ष वर्ष वयोगट असावे त्यानंतर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गासाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा दहा त्रेचाळीस पर्यंत राहणार आहे तर अशा प्रकारे येथे शैक्षणिक पात्रता आणि प्रत्येक पदांचा तपशील आपण पाहिला तर लक्षात घ्या अजून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे चार तारखेनंतर प्रत्येक पदानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक कॅटेगरीला किती वेटेज आहे याचं संपूर्ण डिटेल जाहिरात लवकरच पोर्टेलवर प्रसिद्ध केली जाईल आणि या संदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा आहेत याचं अॅनालिटिक्स देखील आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिलं जाईल त्यामुळे आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा तर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म नोकरी अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा